अटैक को शुक्रवार को एक साल पूरा हुआ है। फिर एक बार घटना को याद कर शहीदों को नम आंखों से देशवासियों ने श्रद्धांजलि दी। 14 फरवरी 2019 को जम्मू श्रीनगर राष्ट्रीय पर राष्ट्रीय सुरक्षा कर्मियों को ले जाने वाले सीआरपीएफ के वाहनों के काफिले पर आत्मघाती हमला हुआ था, जिसमें 45 भारतीय सुरक्षा कर्मियों की जान गई थी। इस घटना के बाद पूरा देश सुन्न पड़ गया था। आज इस दर्दनाक हादसे को एक साल पूर्ण हुए है। आज एक साल बाद जब इस घटना को याद किया जाता है तो आंखें भर जाती है। देश ने एक ही हादसे में अपने 45 शूर जवानों को गंवा दिया था। आज भी इन जवानों की शहीदी देख देशवासियों का खून खोलता है, तो वहीं अपने को खोने का दर्द भी होता है। ऐसे ही शूर जवानों को शुक्रवार को शहर के विविध जगहों पर श्रद्धांजलि दी गई। बजरंग दल की ओर से भी कमाल चौक पर शहीदों के फोटो पर माल्यार्पण कर श्रद्धांजलि दी गई। वहीं दूसरी ओर देशवासियों ने शहीदों को श्रद्धांजलि दी और कभी ना भूलने वाली घटना देश में एक साल पहले हुई ऐसा कहा। पुलवामा अटैक भारतीय सेनेवरती जो हल्ला झाला, जे पाकिस्तानी अतिरेकी आणि पाकिस्ताननी जो अटॅक केला त्याबद्दल आज एक वर्ष पूर्ण झालं आणि या एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही किंवा वर्षानुवर्ष जरी पूर्ण झाले तरीही आम्ही हा अटॅक विसरू शकत नाही। प्रत्येक भारतीयाला च्या मनावरती याचा ठसा उमटला आहे आणि निश्चितच याचा बदला आपण भारतीयांनी घेतलेला आहे। आज त्यानिमित्ताने आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी आज त्या 44 जवानांचे जे शहीद झाले त्यांचा आज स्मारकाचं आज उद्घाटन आहे दिल्लीला आणि त्याबद्दलही आम्ही आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि असेच आपले देशाचे शूरवीर लढत राहतील आणि आपण देशाचे जे दुश्मन आहेत त्यांचा नेहमी आपण बदला घेऊ आणि देशामध्ये जे वातावरण खराब करणारे जे लोक आहे अशा लोकांना भारतीय सेना किंवा भारतीय लोक कधीही माफ करणार नाही, या प्रकारे आज आमच्या मनामध्ये इच्छा जागृत झालेली आहे। अत्यंत दुर्दैवी असा हा अटॅक होता आणि त्याच्यात आपले जे जवान शहीद झाले, भारताच्या रक्षणाकरता ज्या जवानांनी आणि सैनिकांनी आपलं प्राणोत्सर्जन केलं त्यांना विनम्र अभिवादन। अजूनही भारत हा अटॅक विसरलेला नाही आहे आणि अजूनही ज्यांनी हे सगळं घडवलं अशा लोकांना आणि तो निश्चितपणे त्याची सजा दिल्याशिवाय राहणार नाही। आज बरोबर पुलवामाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होते आहे। 43 जवानांनी त्या ठिकाणी शहीद होऊन भारत मातेला संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। त्या काळामध्ये पाकिस्तानने भारतावर अशा प्रकारचं सातत्याने अटॅक करण्याचं काम पाकिस्तानकडून त्या ठिकाणी होत होतं। पुलवामाच्या घटनेने भारताच्या संरक्षण व्यवस्थेला, भारत माताच्या सुरक्षेला एक वेगळी कलाटणी दिलेली आहे। स्वयंभू भारत, मजबूत भारत आणि आमच्या शहीद झालेल्या सैनिकांच्या बळावर एक आत्मविश्वास दृढ झालेला भारत निर्माण झालेला आहे। मी नागपूर शहरातील जनतेच्या वतीनं या शहीद माझ्या बांधवांना मी विनम्र आदरांजली व्यक्त करतो आणि आपलं बलिदान हे कधीही वाया जाणार नाही। भारत मातेची सेवा आम्ही सुद्धा आपल्याला डोळ्यासमोर ठेवून करत राहू अशी आपल्या प्रति या ठिकाणी आणि इच्छा व्यक्त करतो। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबराकडे के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।